तर आता सर्वात आधी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून रंगलेल्या राजकारणाची. खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीमध्ये बसल्याचा फोटो समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो व्हायरल झालाय. शिंदे समर्थक शीतल म्हात्रे यांनी हा फोटो ट्विट केल्यानं नवं राजकारण रंगलेलं आहे. तर या फोटोमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेल्या आहेत असं दिसतं आणि त्यांच्या शेजारी त्यावेळेस आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री असलेले दिलीप वळसे पाटीलही बसल्याचं दिसतंय. तर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्विट करताच राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनी हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हटलंय आणि शीतल म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार देखील दिली आहे आणि त्यामुळे आता शीतल म्हात्रेंच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर ज्यावेळेस ठाकरे सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा आरोप करण्यात येतोय. मात्र हा फोटो मॉर्फ असल्याचा दावा करण्यात आलेला आहे महाविकास आघाडी सरकार गटाकडनं. तर काही वेळापूर्वी शीतल म्हात्रे यांच्याशी आम्ही संवाद साधला, त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात. नक्कीच हा फोटो समाज माध्यमांवर शिरत होता, त्यामुळे हा फोटो खराय की खोटा आहे याची याबद्दल मला कल्पना नाही. त्याच्यामुळे हा समाज माध्यमांचा फोटो होता, त्यामुळे मी क्वेश्चन मार्क टाकलाय. मी कुठलंही विधान न करता प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे. कुठल्याही व्यक्तीचं नाव न घेता आम्ही प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे. कारण हा समाज माध्यमांचा फोटो होता काल याच राष्ट्र आणि आता मला कळलेलं आहे की आपल्या त्यांनी काही कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की काल खासदार डॉक्टर एकनाथजी शिंदे यांच्या संदर्भात राष्ट्रवादीकडून अशाच पद्धतीची कुठलीही शहानिशा न करता एक फोटो टाकला गेला. यामध्ये त्यांचा अपमान तर केलाच गेला, परंतु त्याचबरोबर कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सुद्धा प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न, एक अयशस्वी प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला गेला. तर मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय पक्षाने हे कोणावरही आरोप करताना थोडं भान ठेवून आरोप करावे. कारण आज तुमच्या बाबतीत जेव्हा ही घडली जिथे आम्ही कोणाचं नाव घेतलं नाही, कोणावर आरोप थेट आरोप केला नाही, तर एवढा त्रास झाला. मग काय डॉक्टर एकनाथ शिंदे खासदारांच्या संदर्भात जेव्हा आपण विधान केलं, आपल्या पक्षाकडून विधान केलं, तेव्हा मात्र त्याचा तुम्ही विचार केला नाही आणि आज तुम्ही केस केली तर हरकत नाही. अच्छा आम्ही राजकीय काम करत असताना व्यक्तीला याची सवय असते, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा वकील याच्याबद्दल सल्ला घेऊन आम्ही पुढे काय करायचं हे ठरवू. तर या मॉर फोटोमुळे आता शीतल म्हात्रे अडचणीत आल्यात की काय अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांचा देखील फोन आम्ही घेतलेला असून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, पाहूयात त्या काय म्हणाल्या. काल दिवसभरामध्ये आपण राज्याचे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांचे जे प्रताप जे बघितले, आपल्या माध्यमातूनच आम्ही जनतेनी सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी आम्ही बघितले. त्यानंतर एक डॅमेज कंट्रोल काहीतरी करायला पाहिजे म्हणून एक कुठला तरी मॉर्फ फोटो टाकायचा. आता ट्विटर, आता ताई म्हणतात की सोशल मीडियावर फेसबुकवर फिरतोय, फेसबुकवर अनेक एडिटेड मॉर्फ फोटोज आणि बाकी सगळ्या गोष्टी असतातच. म्हणून आपण एक लोकप्रतिनिधी आहात, आपण एक स्पोक्स पर्सन आहात आपण म्हणताय, तर आपण तो फोटो घेऊन आपल्या ऑफिशियल व्हेरीफाईड हँडलवरनं ट्विट करावा का, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि तो केला गेला आहे. म्हणून त्याची रितसर कंप्लेंट केली गेली आहे. आता पोलीस असेल, सायबर क्राईम असेल, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, ते त्याची शहानिशा करतील. ते माहिती घेतील ना की हा कोणी जनरेट केला फोटो, कुठून एडिट केला गेला, त्याची सगळी माहिती काढता येऊ शकते. आता टेक्नॉलॉजी इतकी चांगली व्यवस्थित पद्धतीने वापरली जाते की कोणी केला तो, कुठून तो जनरेट झाला, कोणी तो त्याचा ज्याला म्हणतो आपण व्हायरल केला आणि कोणी पोस्ट केला, त्याची सगळी माहिती मिळू शकते आय पी ऍड्रेस थ्रू. त्यामुळे ती यंत्रणा वापरली जाईल आणि पोलीस त्याचं माहिती घेतील ना त्याची.
तर या दोन्ही प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत, मात्र याचे आता पडसाद उमटायला सुरुवात झाली. औरंगाबादमध्ये महाविकास आघाडी निदर्शनं करतायत आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडून शिवसेना चे अंबादास दानवे हे देखील उपस्थित आहेत. आणि या प्रकरणी आता सगळीकडेच आपण पाहिलं तर चर्चा राजकीय वर्तुळात सुद्धा सुरू आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत, थेट सिद्धार्थकडे आपण जाणार आहोत. सिद्धार्थ, आपण पाहतोय या मॉर्फ फोटोमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे, त्याचबरोबर पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे फडणवीस सरकार असा एक सामना सुद्धा रंगू लागलेला आहे. एकीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतला फोटो आणि दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतला फोटो, असे दोन्ही खासदार एकमेकांविरोधात आता मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेले दिसत आहेत. मनाली हे आंदोलन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहे, कारण औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊन सुद्धा शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही किंवा शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे. आपण बघतो विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, माजी आमदार कल्याण काळे असतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमलेले आहेत आणि महिला कार्यकर्त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. आपण अंबादास दानवे आणि कल्याण काळे यांच्याकडून बाजू समजून घेऊया की नेमकं काय बरं. दादा, कृषी मंत्री आपल्या जिल्ह्याच्या असताना सुद्धा औरंगाबाद जिल्ह्याला वगळलं, पंचनामे झाले नाही. कृषी मंत्री या संभाजीनगरचे आहे, मराठवाड्याचे आहे. या मराठवाड्यात 250 आत्महत्या मागच्या 3 महिन्यामध्ये घडलेल्या आहे. अतिवृष्टीसाठी खरं तर एनडीआरएफच्या निकषानुसार मदत जाहीर झाली ती तर तोकडी निश्चित आहे, परंतु जी जाहीर झाली ती जाहीर होऊन 15 दिवस झाले, परंतु 1 रुपया शेतकऱ्याच्या खात्यात गेलेला नाही. परिणामी या अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्येचं मोठं प्रमाण वाढलंय बीडमध्ये, जालन्यामध्ये, या संभाजीनगरामध्ये. अतिवृष्टी झाल्यामुळे आता पीक पाण्याचं करायचं काय, पुढचं वर्ष कसं धकवायचं, या चिंतेमध्ये शेतकरी असताना अतिवृष्टीची कोणती मदत शेतकऱ्यांना मिळत नाही आणि परिणामी ही जी परिस्थिती अत्यवस्थ परिस्थिती निर्माण झाली त्याच्याविरोधात आम्ही हे धरणे आंदोलन इथं केलं. निश्चितपणे काँग्रेसचे सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, काय म्हणाल दादा? औरंगाबाद जिल्ह्याचे कृषी मंत्री आहेत, औरंगाबादने उतरू अतिवृष्टी झाली. जिल्ह्यामध्ये जो पाऊस झाला तो सुरुवातीला अजिबात अतिवृष्टी नसल्यासारखा होता, पण जो झिमझिम पाऊस पडायचा त्याच्यामुळे प्रचंड पिकं नासली. गणपतीची स्थापना झाल्यानंतर अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आणि त्याच्यामध्ये शेतकरी हवालदिल झाला. आत्ताच दानवे साहेब म्हटल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात शेतकरी मराठवाड्यामध्ये आत्महत्या करतोय आणि कृषीमंत्री आपल्या जिल्ह्यातले असताना जर आपल्या शेतकऱ्याला आपला जिल्हा त्याच्यापासून वंचित राहत असेल तर ही आमच्यासाठी शर्मेची बाब आहे आणि म्हणून शेतकऱ्याला तात्काळ मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या गायी लंपी आजाराने त्रस्त आहे, त्याला लस मिळत नाहीये, एकीकडे अतिवृष्टी आहे, पिकं जळायला लागलेली आहे आणि सरकार मात्र अजिबात शेतकऱ्याकडे डोकून पाहायला तयार नाही. म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आज आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेड आम्ही सगळेजण मिळून आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर यासाठी बसलो, किमान इथं तरी निदर्शनं करून लोकांच्या नजरेत आणून देऊ हे सरकार झोपलेलं आहे का जाग आहे आणि शेतकऱ्याच्या प्रती काय प्रेम आहे ते आम्हाला लक्षात आलंय आणि म्हणून आम्ही आज हे निवेदन विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून सरकारला जाग करण्यासाठी देणार आहोत आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून जर सरकार जाग झालं नाही तर एक दिवस पुन्हा एकदा या महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी रस्त्यावर उतरू आणि या सरकारचा एकही मंत्री जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही, एवढीच आम्ही या निमित्ताने आमदार सुद्धा बघतोय आपण की औरंगाबाद मध्ये नुकसान तर झालेलं आहे, वैजापूरचा पट्टा असेल, कन्नड असेल, सिल्लोड, स्वतः कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात सुद्धा नुकसान झालेलं, मात्र औरंगाबाद हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीतून वगळला गेल्यामुळे आता महाविकास आघाडी आक्रमक झाली. काल सुद्धा एक मोर्चा झाला शेतकऱ्यांचा, आज सुद्धा हा मोर्चा होतोय आणि जर मदत दिली नाही तर राज्यभर मंत्र्यांना फिरू देणार नाही असं कल्याण काळे यांनी धमकी सुद्धा दिली. निश्चितपणे अगदी बरोबर, एक इशाराच या महाविकास आघाडी सरकारच्या या सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी खरं तर या सरकारला दिलेला आहे. महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन जे आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन केलं जाईल असं देखील खडसावलेलं आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याला सविस्तर माहिती देत होते. वळूयात पुढच्या बातमीकडे आणि बातमी आहे एकनाथ खडसे आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे दिल्लीत गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला गेलेले होते, मात्र व्यस्त वेळापत्रकामुळे गृहमंत्र्यांशी त्यांची भेट झालेली नाही. अशातच एकनाथ खडसे यांची फोनवरून अमित शहा यांच्यासोबत
चर्चा झाल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे। मात्र ही चर्चा कशाबद्दल झाली यावर रक्षा खडसे यांनी बोलणं टाळलेलं आहे। एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार का या प्रश्नाच्या वर उत्तर देताना त्याबद्दल मला माहित नाही, मी भाजपमध्ये आणि नाताभाऊ राष्ट्रवादीत आहोत इतकंच मला माहिती आहे असं रक्षा खडसे म्हणाल्या। तर भेटीच्या चर्चेवर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलंय। अमित शाह हे देशाचे गृहमंत्री असून त्यांना भेटू नये का, असा काही नियम आहे का, असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केलाय। नाथाबाऊंची अमित शहाजी सोबत भेट त्या दिवशी आम्ही गेलेलो, त्या दिवशी ते त्यांचा व्यस्त कार्यक्रमामुळे भेट आमची मिळू शकली नाही, पण त्यांची फोनवर चर्चा झालेली आहे। काही भेट झाली नाही का प्रत्यक्ष? बघा आता ते चर्चा वेगळ्या वेगळ्या आहे, मला नाही वाटत की मी आता त्या गोष्टींना उत्तर द्यावं। शेवटी लोकांना राजकारण करायचं की त्या विषयाचं राजकारण करणारच आहे। भाजपमध्ये यार ही चर्चा सुरू झाली राजकारण असं मला अजून काही कल्पना तर नाही की नाथाभाऊ भाजपमध्ये येणार आहे, मी भाजपमध्ये आहे, नाथाभाऊ राष्ट्रवादीत। अमित शहांना भेटू नये असा नियम आहे का? अमित शहांचे आणि माझी आणि नरेंद्र मोदी आणि माझी परिचय आणि काम करणं हे ज्यावेळेस गोधडीमध्ये होते तेव्हापासून माझा यांचा परिचय आहे। मी अमित शहांना एक वेळेस भेटलो असं नाही आहे, या आधी पण अनेक वेळा भेटलेलो आणि नंतरही भेटणार आहे, देवेंद्रजींनाही मी भेटणार आहे, म्हणून काही याचा अर्थ काही वेगळा काढण्याची गरज नाही। राजकारणामध्ये ज्याच्यामध्ये निवडून यायची क्षमता आहे ते येतात, जर क्षमता नसेल तर जनता त्याला पराभूत करते। आणि आता बातमी चंद्रपुरामध्ये पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याच्या मुद्द्यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी घुमजाव केलाय। भाजपच्या काल झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये चंद्रपुरात 20 मेट्रिक टनाची रिफायनरी उभारण्याची घोषणा त्यांनी केली होती आणि त्यानंतर मात्र पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मी निर्णय घेऊ शकत नाही असं सांगत धक्का दिलाय। मैं कौन होता हूँ चंद्रपुर में रिफाइनरी सर? मैंने तो मुझे सवाल पूछा गया रिफाइनरी के बारे, तो मैंने कहा कि एक आपके यहाँ वेस्ट कोस्ट में लगने वाली थी रिफाइनरी 60 मिलियन मेट्रिक टन्स में, और हम तो हमारी तरफ से पूरा, किसी ने मेरे को जून 2021 के फडणवीस जी के और धर्मेंद्र प्रधान जी के वो ट्वीट और फोटोग्राफ भी कुछ लेट लिया, तो मैंने कहा था उसका कारण क्या था कि वो बंद हुई, और मैंने कहा कि मैं चाहूंगा कि इसको दोबारा से हम शुरू करें, और अगर 60 मिलियन टन मेट्रिक टन पर एनम के नहीं हो सकती तो 20 20 × 3 तीन जगह 20 की लगवा लें। तो उस सिलसिले में कोई भाई साहब वहाँ बैठे थे, उन्होंने बोला विदर्भ रीजन में क्योंकि आपके मिनरल्स भी ज़्यादा है वो भी है, तो एक रिफाइनरी अगर यहाँ हो जाए तो अच्छा होगा, तो मैंने भी यही कहा कि दिस इज वर्थ कंसिडरिंग। शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाला हायकोर्टानं परवानगी दिली आणि त्यामुळेच हे प्रकरण मिटल्याचं मानलं जात होतं। मात्र हे प्रकरण इथंच संपलेलं नसून यामध्ये नवा ट्विस्ट निर्माण झालाय। मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आज किंवा उद्यापर्यंत शिंदे समर्थक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे। मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाला आता शिंदे गट सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं बोललं जातंय आणि या मेळाव्यावर स्टे आणून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिंदे गट सुप्रीम कोर्टात प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे दसरा मेळाव्यासंदर्भात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार आणि हा निर्णय किती दिवसात येणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। तर दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थवर ठाकरे गटाला परवानगी मिळाली आणि त्यामुळे शिंदे गटाला काहीसा धक्का बसलाय। तसंच कोकणातील रिफायनरीच्या मुद्द्यावरून देखील संभ्रमाचं वातावरण आहे। याबाबतच आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आहे। सर, कालच न्यायालयाकडून उच्च न्यायालयाकडून निर्णय आलेला आहे दसरा मेळाव्यासाठी आणि आपल्याला कुठेतरी धक्का बसल्याचं दिसतंय, काय सांगाल आपण याबद्दल? न्यायालयाची जी भूमिका असते ती शेवटी सुनावणी झाल्यानंतर कोणाला न्याय द्यायची भूमिका ही न्यायालयाची असते, त्याच्यामुळे जो काही न्याय न्यायालयानं दिलेला आहे त्याच्याबद्दल प्रत्येकाला आदर असला पाहिजे, आम्हाला देखील त्याचा आदर आहे। दसरा मेळावा कुणी करावा, कशा पद्धतीनं करावा, किती हजार लोकांमध्ये करावा हा वैयक्तिक प्रत्येकाचा प्रश्न आहे। शिवसेनेमध्ये शिंदेसाहेबांनी जो उठाव केलेला आहे त्या उठावाचा मेळावा दसरा मेळावा म्हणूनच आहे आणि मला असं वाटतं। आणि यानंतर थेट जाणार आहोत नागपुरामध्ये, कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर पोहोचलेले आहेत प्रसारमाध्यमांशी पुरावे
वेगवेगळे हे एनआयएकडे एटीएसकडे केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. यापूर्वीही केरळ सारख्या सरकारनेही पीएफआयवर बंदी टाकण्याची मागणी केलेली आहे आणि मला असं वाटतं की आता इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे, अनेक गोष्टी त्यातनं बाहेर येतील. यांची जी नवीन मोडस ऑपरेंडी होती ज्यातनं आतल्या आत देशामध्ये अस्वस्थता तयार करण्याचं जे षडयंत्र होतं या सगळ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर येतो. एकनाथ खडसे भाजप येणार अशी चर्चा आहे, अमित शहा मला कल्पना. तर नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. यावर एकनाथ खडसे यांच्या अमित शहांच्या भेटीवर त्यांना प्रश्न विचारला असता मला याविषयीची कल्पना नसल्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि इतरही मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय. तर सैराट फेम प्रिन्स चौकशीसाठी नगर जिल्ह्यातील राहुरीत हजर झालाय. आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये सूरज पवारची चौकशी करण्यात येते. मंत्रालयात नोकरी लावून देण्याचं आमिष देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सूरजवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या गुन्ह्यात सूरज पवारचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. 15 सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्यात आत्तापर्यंत 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर काल 6 तास सूरजची कसून चौकशी करण्यात आली. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत आहेत. हरीश, आपण पाहतोय राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सैराट फ्रेम प्रिन्सची चौकशी करण्यात आलेली आहे. सैराट फ्रेम प्रिन्स हा अडचणीत सापडलाय, नेमकं प्रकरण काय? मनाली, हे प्रकरण आपण जर बघितलं तर फसवणुकीचं प्रकरण आहे. मंत्रालयामध्ये नोकरी लावून देतो असं आमिष देऊन लाखो रुपयांची फसवणूक झाल्यानुसार नेवासा तालुक्यातील एका तरुणाने 15 तारखेला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्यानुसार 4 आरोपी आतापर्यंत अटकेत देखील आहेत. आणि हे जे सगळ्या प्रकरणामध्ये जी कागदपत्र वापरली गेली आहे मंत्रालयातली, त्यावरती जे शिक्के वापरले गेले ते सगळे बनावट असल्याचं सिद्ध झालेलं आहे. आणि हे जे बनावट शिक्के आहेत हे संगमनेरातनं तयार करून घेतलेले होते, ज्यामध्ये सूरज पवार हा जो आहे याने हे शिक्के बनवून नेल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं होतं. त्यानुसार पोलिसांनी हा जो सूरज आहे याला चौकशीसाठी बोलावलं आणि त्यानंतर त्याची काल जवळपास 4 ते 5 तास चौकशी देखील झाली आहे. मात्र त्याचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे की नाही याबाबत अजूनही ठोस पोलीस त्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेला नाहीये. त्यामुळे काल रात्री 10 वाजता त्याला सोडलेलं आहे आणि सोमवारी पुन्हा एकदा त्याची चौकशी होणार आहे. त्याचे आर्थिक जे देवाणघेवाण आहे, बँकेमध्ये त्याला कुठून पैसे आलेत का, या गुन्ह्यामध्ये त्याने काय या शिक्क्यांचा वापर केलाय का, याबाबत जर स्पष्ट झालं तर मात्र या प्रिन्सला अटक होऊ शकते. मनाली, धन्यवाद हरीश या सविस्तर माहितीसाठी. आणि या सगळ्या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहा News18 लोकमत. चोरण्याच्या उद्देशानं आलेल्या दोघांना नागरिकांनी मुलं चोरणारे समजून चोप दिलाय. शहराच्या गंजमाळ भागात ही घटना घडली आहे. भंडाऱ्यात न्यायाधीशाच्या रिकाम्या आसनाकडे एका जमानतदाराने चप्पल भिरकवल्याची घटना घडली आहे. प्रथम श्रेणी न्यायालयात ही घटना घडली आहे. जामीन घेण्यास नकार देत या व्यक्तीने न्यायाधीशाच्या आसनाकडे चप्पल भिरकावली आहे. या प्रकरणी प्रवीण वाघमारे या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. एकनाथ खडसे यांची फोनवरून अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे. मात्र चर्चा कशाबद्दल झाली यावर रक्षा खडसे यांनी बोलणं टाळलंय. एकनाथ खडसे भाजपमध्ये परतणार का या प्रश्नाचं उत्तर देताना त्याबद्दल मला माहीत नाही असंही त्या म्हणाल्या. भेटीच्या चर्चेवर राष्ट्रवादी आमदार एकनाथ खडसेंनी स्पष्टीकरण दिलंय. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री असून त्यांना भेटू नये असा काही नियम आहे का, असा प्रतिसवाल त्यांनी केलाय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झालीय. जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध मुंबईतील महानगर दंडाधिकारी कार्यालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलाय.
गेल्या महिनाभरात या दोघांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आल्याची ही दुसरी वेळ. विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी ते विविध विकास कामांची पाहणी करतील, तसंच विद्या प्रतिष्ठान इथं जनता दरबारही होणार आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी जाहीर कार्यक्रमात टोलेबाजी केली आहे. मी माझी चाल कधीही समजू दिली नाही हे सांगताना केव्हा कुठं हुलकावणी दिली पाहिजे हे कळालं पाहिजे, हे शिकलात की तुम्ही यशस्वी झालात म्हणून समजा, असं गावित म्हणाले. अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. उद्धव ठाकरे नेहमी कुरकुर आणि टुरटूर करत असतात असा टोला त्यांनी लगावलाय. देवेंद्र फडणवीसांना कितीही मागे ढकलण्याचा प्रयत्न केला तरी ते फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतात असं त्यांनी सांगितलंय. धनगर समाजाला आरक्षण फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेच देतील असा दावा भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. वानलेसवाडी येथील संत बाळूमामा मंदिराच्या कामाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. बारामतीच्या निमगाव केतकीतील वादग्रस्त बॅनर हटवण्यात आलंय. इंधन दरवाढ जीएसटीच्या मुद्द्यावरून अर्थमंत्र्यांवर पोस्टरवरून उपरोधिक टीका करण्यात आली आहे. नारायण राणेंना मोठं कोणी केलं ते विसरल्याची टीका चंद्रकांत खैरेंनी केली आहे. दरम्यान राणेंच्या बेकायदेशीर बांधकामांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती खैरेंनी दिली आहे. शेतमालावर प्रक्रिया करून वाईन तयार होत असेल तर मॉलमध्ये वाईन विक्रीचा प्रस्ताव चांगला असल्याची प्रतिक्रिया कृषी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मविया सरकारला भाजपने वाईन सरकार म्हणून हिणवलं पण आता वाईन त्यांच्यासाठी फाईन झाल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. हायकोर्टानं शिवाजी पार्कवर शिवसेना मेळावा साजरा करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर सर्वत्र जल्लोष सुरू आहे. अकोल्यातील शिवसैनिकांनी देखील ढोल वाजवत एकमेकांना जिलेबी भरवत हा आनंद साजरा केला. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आता बातमी. गृहमंत्री अमित शहा यांनी किशनगंज लाईन मोहल्ला इथल्या ऐतिहासिक काली मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं आणि यावेळेस त्यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करण्यात आली. गृहमंत्र्यांनी मातेचा आशीर्वाद घेतला आणि या दौऱ्यादरम्यान सुरक्षा दलांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुरक्षेमध्ये कोणतीही कसूर होऊ नये म्हणून आजूबाजूच्या घरांच्या छतावर कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. आणि या देवदर्शनानंतर गृहमंत्री अमित शहा नेपाळ सीमेवरील फतापूर बॉर्डर पोस्टसाठी रवाना होणार आहेत. तर SSB-च्या सीमा चौकीवर उद्घाटन कार्यक्रम आणि त्यानंतर त्यांची बैठक आहे. आणि या बातमीचं बुलेटिनमध्ये आता वेळ झाल्या. आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.